मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता चाचणी यामधील संकीर्ण प्रश्न संग्रहामधील काही उदाहरणं पाहणार आहोत। त्यामधील पहिलं उदाहरण आहे प्रश्न क्रमांक 1, पुढील पदे शोधा। उदाहरणार्थ 0, 6, 24 आणि 7, तर पुढील पद कोणता आहे ते ओळखायचं। या संक्रमालिकेतील प्रश्नांमध्ये आपल्याला सूत्रांचा वापर करायचा आहे। मला सूत्र माहित आहे यन घन वजा यन, या सूत्राचा आपण लहानपणी वापर करणार आहोत। त्याच्यामध्ये पहिली संख्या मी जर घेतली, एक संख्या टाकली, एक चा घन केला वजा एक, एक चा घन येणार आहे 1 वजा 1, बरोबर उत्तर मिळणार आहे आपल्याला 0। आणि म्हणून इथे पहिली संख्या आली 0, दुसरी संख्या मी टाकणार आहे 2, 2 चा घन वजा 2, 2 चा घन येतोय 8, 8 वजा 2, 8 मधून 2 गेले, ही संख्या उरली आहे आपल्याला 6। पुढची संख्या घेतलेली 3, 3 चा घन वजा 3, 3 चा घन येत आहे 27, वजा 3, 27 मधून 3 गेले, खाली संख्या उरली आहे 24। पुढची संख्या घेतलेली 4, 4 चा घन वजा 4, 4 चा घन येत आहे 64, 64 वजा 4, बरोबर किंमत राहिली खाली 7। पुढची संख्या घेतली आहे 5, 5 चा घन वजा 5, 5 चा घन 125 वजा 5, 125 वजा 5, किंमत येत आहे 120। आता आपण उदाहरणाकडे जाऊया। उदाहरणामध्ये पहिली संख्या दिली 0, आपल्याला 0 मिळाला, दुसरी संख्या 6, 6, तिसरी संख्या 24, 24, नंतर चौथी संख्या 7, 7, तर पुढील संख्या कोणती असणार आहे 120, आणि म्हणून पुढील पद जे आहे ते असणार आहे 120।